पाचशे नव्वद मधील हा स्वाध्याय किती आहे तर 7.1। त्यातील पहिला प्रश्न आपण लिहून घेतला आहे। प्रश्न पहिला काय आहे, 17 छेदस्थानी 1000 म्हणजे दशांश अपूर्णांकात किती। आता एक सोप्या पद्धतीने काय करायचं, एक उत्तर कसं सोडवायचं, खाली पाहिजे किती शून्य, आता 1, 2, 3 वरती दशांश किती नंतर येणार, मग 3 नंतर, म्हणजे आपण 17 ने 17 असे लिहून घेतले। आता इथं काही नसतं, म्हणजे काय करा लागतो, शून्य। इथं पॉईंट म्हणजे उत्तर आलं 0.017। आहे का आपलं बरोबर? किती ऑप्शन आहे तो? 2 नंबर, म्हणजे बी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे। आता त्यानंतर पहा, इथे दिले 1.58 च्या बरोबरीची दशांशातील संख्या कोणती, म्हणजे आपल्याला अपूर्णांक दशांश अपूर्णांक सोडवायचा आहे। मग कसं सोडवणार आपण, येऊ पहा, 1 च्या 8 मध्ये कोणतं साईन असतं, गुणाकार, आणि इथे काय असतं, प्लस। म्हणजे आपण सॉल्व्ह करू, बरोबर आपण लिहिलेलं ऑलरेडी, 1 × 8 + 5 ÷ 8 म्हणजे 8 × 8 = 13 आता 8 ने 13 ला भाग द्यायचा आहे। चला आपण भागाकार करू, 8 / 13 अगोदर कितीचा भाग जातो, 8 × 8 = 8 म्हणजे 13 × 8 गेले, खाली किती राहिले, 5 बरोबर। बरा 8 ने 5 ला होता तो का नाही, मग काय करायचं, पॉइंट घ्यायचं, पॉइंट घेतला म्हणजे काय झाला, 0 झाला। बरं 8 चा पाढा 50 पर्यंत म्हणा, 8 सखी 48 म्हणजे 50 मधून जर 48 मायनस केले तर खाली किती राहिले, 2। बरं पॉइंट घेतलेला अगोदरच, म्हणजे इथं किती वाढ झाला, 0, म्हणजे 8 × 2 = 16 म्हणजे 20 मधून जर 16 मायनस केली खाली किती राहिले, 4 बरोबर। नंतर हे आपण पॉईंट घेतलेला आहे, म्हणून इथे काय घेतला, 0, 8 × 5 = 40 म्हणजे उत्तर मिळालं आपल्याला किती, तर 1.625। ऑप्शन क्रमांक किती करेक्ट आहे, डी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे। त्यानंतर पहा, तिसरा प्रश्न दिलेला आहे आपल्याला काय, 7 + 4 ÷ 10 + 9 ÷ 100 + 8 ÷ 1000। बरं हे सोडवायचं खूप सोपं आहे, तर मागून शाळेकडे सांगितले आहे, 7 + लिहून घेऊ। बरं हे 4 चे 10 आहे, म्हणजे किती शून्य येतं, 1, म्हणजे पॉईंट किती नंतर येणार इथे, 1, म्हणजे इथं कधी आलं, 0.4। इथं 9 ÷ 100 आहे, म्हणजे पॉईंट किती नंतर येणार इथे, 2 अंकानंतर, म्हणजे 9 ला 9 लिहिलं, इथे 0 घेतला आणि पॉईंट 0 म्हणजे 0.09। आता 8 ÷ 100 = 1000 आहे, पॉईंट किती नंतर येणार, 3 नंतर, म्हणजे 8 ला आपण 8 लिहिलं, इथे 1 0 घेतला, इथे 1 0 घेतला आणि इथे पॉईंट घेतला आणि इथे 0.008। आता यांची काय करायचं आपल्याला, ऍडिशन, म्हणजे 7 इथं काय नसतं, म्हणजे 0 0 लिहू शकतो, इथे 0 इथे 4 आहे पण इथे 0 0 घेऊ शकतो आपण, इथे 0.09 इथे 0 घेऊ आणि इथे 0.008 यांची ऍडिशन केली, 8 ला 8, 9 ला 9, 4 ला 4, 7 ला 7 आहे, पॉईंट खाली पॉईंट, म्हणजे ऑप्शन क्रमांक किती बरोबर आहे आपलं, बी, किती बी, उत्तर आलंय 7.498। त्यानंतरचा आपण चौथा प्रश्न सोडवूया, चौथा प्रश्न काय झालाय, 153 * किती आहे, 500 छेदस्थानी 25 × 100 × 4 आता आपण काय करू, 100 × 100 आणि 100 × 5 = 5 5 × 5 = 25 आता
आपण काय करू 153 आयसे ठेवू आणि शेषस्थानी काय करू 5 चोक 20 झाले म्हणजे 20 ने काय करायचं आपल्या 153 ला भागायचं बरोबर बरं 20 च्या पाढ्यात 153 पर्यंत एक संख्या नाही किती चारीकडे येणार 20 7 140 म्हणजे 153 मधून जर 140 मायनस केले खाली किती राहिले 13 13 झाले किती 13 बरोबर आता पहा 13 ला भाग जातो का डायरेक्ट नाही इथं पॉइंट दिला इथे किती झाले म्हणून 120 म्हणजे 120 आणि इथे किती राहिले खाली फक्त 10 इथं पॉइंट दिले म्हणजे शून्य वाढवला विसापाचे 100 म्हणजे मायनस इथे 100 उत्तर किती आलं आपलं 7.65 ऑप्शन क्रमांक किती बरोबर आहे सी ऑप्शन क्रमांक सी करेक्ट आहे त्यानंतरचा प्रश्न आहे किती प्रश्न आहे आपला पाचवा प्रश्न खूप सोपा आहे पाचवा 61 चतुर्थांश किती दिलं त्यांनी 10,000 बरे सोडवायचं कसं खाली पहा किती शून्य आहेत खाली 4 शून्य पॉइंट किती नंतर येणार 4 नंतर म्हणजे 61 ला 61 आपण आहे असंच लिहू इथे एक शून्य घेऊ इथे एक शून्य घेऊ पॉइंट शून्य म्हणजे पहा पॉइंट 4 नंतर आहे की नाही 0.0061 ऑप्शन क्रमांक किती बरोबर आहे आपला सी त्यानंतरचा सहावा प्रश्न पहा 0.07 छेदस्थाने किती आहे 0.7 प्लस 0.7 छेदस्थाने किती आहे 0.07 बरं हे का तर पॉइंट सारखे आहेत का इथे नाही आपण इथे पॉइंट समान करून घेऊ समान कसे करायचे जिथं काय नाही तिथं शून्य घ्यायचं बरोबर आहे ना पहा आपण पॉइंट समान करून घेऊ पॉइंट समान कसे करायचे पहा हे 0.07 आहे आणि खाली किती आहे 0.7 मग तिथे एक शून्य वाढवायचा पहा 0.07 आणि 0.70 झाली समान इथे 0.70 छेदस्थानी 0.07 झाले आता पॉइंट काढून टाकू आपण सारखे झाल्यामुळं 7 छेदस्थानी 70 प्लस 70 छेदस्थानी इथे काय झाले 7 झाले आता भाग झालेत का 7 × 7 = 10 आणि 7 × 7 = 10 म्हणजे वरती राहिले 1/10 आणि प्लस 10/1 म्हणजेच तीर्थगुणा करतो 1 × 1 आणि 10 × 10 किती झालं 100 छेदस्थानी 10 × 10 म्हणजे उत्तर आलं 1 × 100 = 1/10 ऑप्शन क्रमांक किती बरोबर आहे आपला ए ऑप्शन क्रमांक ए करेक्ट आहे त्यानंतर तुला स्वाध्याय 7.1 मध्ये शेवटचा प्रश्न राहिला आपला सातवा 0.36 × 2.7 × 0.01 छेदस्थानी 0.03 × किती आहे 0.06 × 0.2 आता इथे पॉइंट समान करून घ्यावं बोलतात याचे पॉइंट समान आता पहा इथे 0.36 आहे इथे 0.03 आहे आता इथे किती 2.7 आहे आणि इथे आता पॉइंट समान करून घ्यावं अगोदर आय एस एस देऊ 2.7 आहे म्हणजे इथे 2.70 होणार गुणिले इथे 0.01 असंच राहील छेदस्थानी 0.03 इथे पण
0.06 राहील आणि ते 1 0 वाढला. आता मग काय करू, पॉइंट काढून टाकू. 36 × 270 × 1 छेदस्थानी 3 × 6 × 20. आता आपण भागायचा ह्या शून्याला हे शून्य अगोदर कट करू. गेले पा 6 × 1 = 6 = 36 बरोबर. आता 3 × 1 = 3 × 2 = 6 आणि 2 × 1 = 2. उत्तर आहे फक्त खाली किती, 27. अशा प्रकारे आपण काय उत्तर किती मिळालं, 1 नंबरचं 27. अशा प्रकारे आपण काय केलं, स्वाध्याय 7.1 मधील सर्व प्रश्न सोडवले. आता आपण काय 7.2 घेऊ.